बघा, एक काम 30 मुले 40 दिवसात पूर्ण करतात, जर 6 मुले 4 पुरुषां एवढे काम करत असतील तर तेच काम 40 पुरुष एकूण किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न. प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, हे जे 30 मुलं आहेत, या 30 मुलांमध्ये किती पुरुष दडले याचा शोध घ्या. मग कसा घ्या त्या संबंधीचं विवरण. 6 मुले 4 पुरुषा एवढं काम करतात, तर हे 30 मुले म्हणजे किती पुरुष? लक्ष द्या, इथं मुले आणि इथं पुरुष. सहा मुले 4 पुरुषां एवढं काम करतात, याचा अर्थ 6 मुले म्हणजे 4 पुरुष, तर 30 मुले म्हणजे किती पुरुष असा प्रतिप्रश्न त्रैराशिक पद्धतीनं सोडवत तिचा गुणाकार 4 सोबत छेदस्थानी 6. समोर हा प्रश्न, 6 पंच 30, 5 गुणिला 4 हा गुणाकार, 20 पुरुष हे या प्रश्नाचं उत्तर. याचा अर्थ 30 मुले म्हणजेच 20 पुरुष. या गणिताची थोडी अशी फिरवाफिरवी करावी लागते, गणिताला रूपांतरित करावं लागते. आता गणित बदललं, 30 मुलं म्हणजे 20 पुरुष, मग आता गणिताला नवीन वळण. याचा अर्थ असा, हे 30 मुले म्हणजे 20 पुरुष. या 30 मुलांचं आता काही घेणं देणं राहिलं नाही. आता नवीन प्रश्न असा की 20 पुरुष एक काम 40 दिवसात करतात, तर डायरेक्ट प्रश्न असा की 40 पुरुष तेच काम किती दिवसात करतील? M1 × D1 = M2 × D2 हे सूत्र. ही पहिली राशी, ही दुसरी राशी. या 20 × 40 कडे येतानी हे 40 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. समोर हा प्रश्न, 40 ला 40 गायब 20 दिवस, हे या प्रश्नाचं काय? तर उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे. ओके, काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.